दरवर्षी उन्हाळ्यामध्ये कोरड्या ठाक पडणाऱ्या पाझर तलावातला गाळ लोकसहभागातून काढण्यात आल्याने यंदा दमदार पावसामुळे पाझर तलाव काठोकाठ भरलेत. या पाण्यामुळे इथल्या आदिवासींना रोजगार मिळालाय, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे रोजगारासाठी होणारं त्यांचं स्थलांतर यंदा थांबलंय. पाण्याने गाळ काढल्यामुळे आणि यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा इथे झालाय. या पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळी वाढली असून मत्स्य व्यवसाय करणाऱ्या इथल्या आदिवासींना त्याचा लाभ झालाय. एरवी रोजगारासाठी बाहेरगावी जाणाऱ्या इथल्या आदिवासींसाठी हा तलाव रोजगाराचं प्रमुख साधन बनलाय. त्यांनी इथे मत्स्य शेती सुरू केली आहे. इथल्या स्थानिक आदिवासींचा गट करून त्यांनी हैदराबाद मधून रोहू, कटला, मिरगण, कोंबडा, सिल्वर या जातींचे मत्स्य बीज आणून या तलावांमध्ये सोडले. येथील स्थानिक आदिवासी लोकांचा गट करून त्या लोकांचं स्थलांतर थांबण्यासाठी आम्ही इथे हैदराबादहून मत्स्य बीज आणलं आणि मत्स्य बीज आणल्यामुळे या स्थानिक आदिवासी लोकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आणि त्यांना बाजारात चांगला भाव मिळतोय आणि त्यांचं स्थलांतर थांबलंय. या माशांची पूर्ण वाढ झाल्यानंतर आदिवासी त्याची बाजारात विक्री करतात. इथल्या माशांना स्थानिक बाजारांमध्ये 200 रुपये किलोचा दर मिळतोय. खवय्या मत्स्यप्रेमींना ताजे मासे मिळत असल्याने बाजारात या माशांना चांगली मागणी आहे. या तलावामुळे देवदरी, अंगुलगाव, राजापूर, ममदापूर, सोमटान, ठाणे देश, डोंगरगाव, रहाडी, रेंडाळे, नेहारखेडा, कोळम या गावांमधल्या जवळपास 200 आदिवासींच्या रोजगाराची चिंता मिटलेली आहे. असाच प्रयोग इतर ठिकाणी केल्यास स्थानिकांना रोजगार प्राप्ती होण्यास नक्कीच मदत होईल. चेतन कोळस, झी मीडिया, येवला, नाशिक. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाकरता महाबळेश्वर हे प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनाकरता इथलं वातावरण पोषक आहे. यंदा महाबळेश्वरमध्ये 2500 एकरच्या क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड झाली. 17,000 टन स्ट्रॉबेरीचं उत्पन्न अपेक्षित आहे. स्ट्रॉबेरीला सध्या 400 रुपये किलोचा दर मिळतोय. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला देशभरातून मोठी मागणी असते. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी देशभरात प्रसिद्ध आहे. या स्ट्रॉबेरीला आता जागतिक पेटंट मिळालंय. समुद्रसपाटीपासून 4,500 फूट उंचीवर महाबळेश्वर वसलंय. थंड आणि कोरडं हवामान आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन हे सगळं स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी अत्यंत लाभदायक आहे. त्यामुळेच इथं मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचं उत्पादन होतं. महाबळेश्वरच्या सेंद्रिय स्ट्रॉबेरीची चव तर काही वेगळीच आहे. रसरशीत फळ, गोडवा आणि लाल भडक आकर्षक रंगामुळे या स्ट्रॉबेरीला दिल्ली, बेंगलोर, कोलकाता आणि जम्मूमधून मोठी मागणी असते. महाबळेश्वर तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी इटालीतील नाबिला, कामिला, कॅमेरोजा तर अमेरिकेतील विंटर डॉन या स्ट्रॉबेरीच्या जातीची लागवड केली आहे. महाबळेश्वर तालुक्यात जवळपास 2,500 एकर क्षेत्रावर या हंगामात स्ट्रॉबेरीचं पीक घेण्यात आलंय. स्ट्रॉबेरी जशी आमच्या इथं गावामध्ये तरी जशी आम्ही लागवड करायला सुरुवात केल्यापासून उत्पन्नात फरक पडलाय. आत्ता थोडासा जरा वाईज वातावरणामुळं किंवा भरपूर प्रमाणात लागणी होणं किंवा हे होणं जरा वाईज दुष्काळ याच्यामुळे जरा वाईज थोडंसं वाईज चढ उतार झालेला आहे, पण ह्यातनं अजूनही फरक पडेल. मे महिन्यात रोपं येतात. रोपं आल्यानंतर मग आम्ही त्या रोपापासून अनेक रोपं तयार करतो आणि मग त्याची साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागण केली जाते आणि नंतर एक साधारणतः एक महिन्यानंतर हे चालू होतं पीक आणि साधारणतः मार्चपर्यंत चालतं. महाबळेश्वर परिसरात स्ट्रॉबेरीची शेती फुलली आहे. ती पर्यटकांचं आकर्षण ठरते. या स्ट्रॉबेरीच्या पिकातून चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची चव जगात नाही भेटणार कुठेही. आता ऑल ओव्हर इंडिया होत्या स्ट्रॉबेरी, पण महाबळेश्वरचं जे मातीतले घटक आहेत आणि हवेचं जे आहे म्हणजे निसर्गाची जी देण आहे ती गॉड गिफ्ट मानली पाहिजे. दरवर्षी या परिसरातील शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करतात. यंदा वातावरण पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्यात. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. महाराष्ट्रातली कापसाची सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंगणघाटच्या बाजार समितीला नोटाबंदीचा जबर फटका बसला. इथं चेकनं व्यवहार केले जात आहेत, मात्र चेक वटवायला बँकेसमोर लांबच लांब रांगा लागल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजार समितीकडे पाठ फिरवावी लागते. हे आहेत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे कापूस उत्पादक शेतकरी जीवन महाळकाळकर. महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापसाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंगणघाटच्या बाजार समितीत त्यांनी 35 क्विंटल कापसाची विक्री केली आहे. त्यांना चुकारा म्हणून 1,70,000 चेक मिळाला.
मात्र चेक पाहून त्यांची चिंता वाढली आहे, कारण नोटबंदीच्या निर्णयामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभं राहावं लागणार आहे आणि तासनतास रांगेत उभं राहून पैसे मिळतील याची खात्री नाही, त्यामुळे खर्च कसा भागवायचा असा प्रश्न महाकाळकर यांना पडलाय. मजुराला देण्याकरिता आतापर्यंत एकही रुपया आमच्या जवळ आलेला नाही. 35 क्विंटल 20 किलो कापूस विकला, आम्हाला चेक दिला 1,70,260 रुपयाचा. अशीच अवस्था या परिसरातील जवळपास सर्वच कापूस उत्पादकांची असल्यानं हिंगणघाटच्या बाजार समितीला नोटबंदीचा जबर फटका बसलाय. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटची कृषी उत्पन्न बाजार समिती कापसासाठी प्रसिद्ध आहे. या बाजार समितीमध्ये प्रत्येक हंगामात कापसाची मोठी आवक होते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून या बाजार समितीची ख्याती असून वर्धा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली या ठिकाणाहून शेतकरी आपला कापूस या ठिकाणी विकण्यासाठी येतात. नोटबंदीमुळे यंदा केवळ 50% कापसाची आवक झाली आहे. गेल्या वर्षी या बाजार समितीत 19,867 क्विंटल कापसाची आवक झाली होती, मात्र यंदा नोटबंदीमुळे या हंगामात 1 डिसेंबरपर्यंत केवळ 1,69,000 क्विंटल कापसाची आवक झाली आहे. बरेच शेतकरी हे शिक्षित नसल्यामुळे त्यांच्याकडे चेकचे व्यवहार नसतात, बँकेकडून वेळेवर चेक कुठून आणणार, त्याच्या खात्यामध्ये क्रेडिट कसे करणार. आजचा जो त्याच्या पुढे जो तो आज जे निर्माण झालेला आर्थिक जे संकट निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे थोडीशी जी परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यामुळे अरायव्हलवर जो आहे 50% इफेक्ट झालेला आहे. कापसाची आवक कमी झाल्यानं व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे, मात्र येत्या काही दिवसात कापसाची आवक वाढेल अशी व्यापाऱ्यांना आशा आहे. हिंगणघाटमध्ये कापसाप्रमाणेच कापडाची मोठी बाजारपेठ आहे. नोटबंदीचा फटका कापड उद्योगालाही बसलाय. कापसाची आवक कमी झाल्यानं कपड्याचं उत्पादन घटलंय. प्रभाव ये गिराई की अराइवल आवक कम हो चुकी है क्योंकि किसान को चेक मिलने के बाद भी उसका पेमेंट विड्रॉ में काफ़ी दिक्कत जा रही है, तो वो एक गाड़ी बेच रहा है, दूसरी गाड़ी को वो सोच रहा है कि भैया भाव में बेचूँ के रुकूँ. आवक बढ़ेगी थोड़े दिन में, ऐसा लगता है कि 8-10 दिन में आवक बढ़ेगी. 1,500 की नोट जो आज मेजर नोट्स यही थी सर्कुलेशन में, तो अभी जो हमको रूटीन में लेबर पेमेंट्स करने पड़ते थे काफ़ी कुछ 80-90% हमारे पेमेंट्स तो चेक से होते ही थे, लेकिन कुछ ट्रांजिट के वर्कर्स होते हैं, चेंज होते रहते हैं, नए वर्कर्स की भर्ती होती है, उनका कुछ कुछ लोगों का अकाउंट्स नहीं होते थे तो उनको थोड़ा बहुत कैश में पेमेंट्स होते थे. हमारे 2 आदमी लगे हुए हैं जो दिन भर अभी यही काम कर रहे हैं और उनको पेमेंट्स देने में थोड़ी दिक्कत हो रही है. नोटबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला असून जिल्हा बँकांवर निर्बंध लादल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्याचे परिणाम हिंगणघाट बाजार समितीत पाहायला मिळत आहेत. अमित देशपांडे, झी मीडिया, हिंगणघाट, वर्धा. नोटाबंदीनं शेतमालाचे भाव पडलेत. शेतकरी हवालदिल असतानाच त्यांना आणखी एका समस्येला सामोरं जावं लागतं. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या हातबलतेचा फायदा उठवून काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा सर्रास सुरू असल्याचं उघड झालंय. नाशिक जिल्ह्यात शेतमाल विकायला आलेल्या शेतकऱ्यांना बंद झालेल्या 1,000 आणि 500 नोटा घ्यायला बळजबरी केली जाते. यातून व्यापारी दररोज किमान 5 कोटी रुपये काळ्याचे पांढरे करतात. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी पीडित शेतकऱ्यांशी केलेली चर्चा. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर झालाय. शेतकऱ्यांना 500,000 नोटा बाजारात चालवता येत नाही, मात्र त्यांना 500,000 नोटा या ठिकाणी शेतमाल विकल्यावर मिळत आहेत. आज तुम्ही डाळिंब विकायला आलेला होतात, किती डाळिंब तुम्ही इथं विकला आणि किती तुम्हाला एकूण बिल या ठिकाणी? आता इथं जवळजवळ मी 88,000 डाळिंब विकलंय, तर 88,000 बिल मिळालं. हे मिळताना मात्र तुम्हाला कोणत्या नोटा मिळाल्या? इथं 1,000 नोटा मिळाल्यात. अच्छा, पण मग तुम्ही या नोटांचे तुम्हाला अडचण होणार नाही? आता बँकेत जर टाकायला गेलं तर बँकेत याचं स्टेटमेंट मागितलं जाणार. मग बँकेत आता सध्या जे पट्टे आहेत त्यांच्या ह्याच्याप्रमाणे नावाप्रमाणे येत नाहीत, तर त्या जर आपण ज्या त्यांच्या कच्च्या बिलावरती जर पैसे बँकेमध्ये जमा करायचे म्हटलं तर थोडी अडचण येईलच. खाते जे सील होणार आहेत ते शेतकऱ्याच्या म्हणजे 1,500 नोटामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने कमवलेले पैसे येतं, ते सील नको येत व्हायला. ओके, आपण बघू शकतो की ही पावती यांच्याकडे आहे आणि तुम्हाला मिळालेल्या नोटा दाखवा ना. 500,000 नोटा मिळाल्या कशा मिळाल्या ही पावती आपण बघू शकतो. या ठिकाणी या पावतीवर कुठल्याही कंपनीचं नाव नाही आहे, कुठल्याही मार्केटल्या व्यापाऱ्याचं नाव नाही आहे आणि बाजूलाच आपण बघितले तर या काकांच्या हातात हे 1,000 रुपयाच्या नोटा दिसत आहेत. जरा असं ओपन करून दाखवा, असं हे करून दाखवा, बघा या सगळ्या 1,000 नोटा ह्या ठिकाणी दिल्या जातात. मात्र हाच शेतकरी जर आता गावात कुठेही विकायला गेला किंवा व्यापाऱ्याकडे गेला तर मात्र त्याचे 1,000 रुपये हे कुणीही घेणार नाही.
त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये कसं गंडवलं जात आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. सर्वसामान्य माणूस यामध्ये पीडित होतो आहे, मात्र तो माणूस ज्यावेळेस बाजारात जातो त्यावेळेस त्याला याचा वापर करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने फसवलं जात आहे त्याची तपासणी करण्याची गरज आहे. आयकर विभागानं याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. माझे सहकारी योगेश खरे आपल्या संपर्कात आहेत. योगेश, अगदी काय शेतकरी आणि त्याच्या आर्थिकतेचा थेट फायदा उचलला जातो आहे का, आणि इथं हा काळा पैसा पांढरा केला जातो आहे याची खबर अजून आयकर विभागाला लागलेली नाही का? निदान आता तरी आयकर विभाग जागा होईल असं वाटतंय का? नक्कीच आता आयकर विभाग यात गती घेईल आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तपास करेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पण एकूण जर आपण बघितलं तर किती सरकार निद्रिस्त आहे, प्रशासन किती निद्रिस्त आहे यातून समजतं आहे. हे सर्रास या ठिकाणी शेतकऱ्यांकडे होतं आहे पण कुणीही याबाबतीत दखल घ्यायला तयार नाही. APMC अधिकारी असतील, पणन मंडळाचे अधिकारी असतील, या सर्वांना या गोष्टी समजत आहेत, मात्र तेही या ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत. कारण की शेतकऱ्यांचा पुन्हा अडचण निर्माण व्हायला नको, राजकीय प्रश्न निर्माण व्हायला नको, किंवा आम्हाला सगळ्या गोष्टी पुन्हा सावराव्या लागतील या दृष्टिकोनातून याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केलं जात आहे आणि यामध्ये बळी जातो आहे तो शेतकऱ्यांचा. अजित, हे केवळ नाशिकमध्येच होतं आहे असं नाही, संपूर्ण बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे, मात्र नाशिकमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे. आपण नाशिकमध्ये जर बघितलं तर डाळिंब, कांदा आणि टमाटा या तीन गोष्टींचे व्यवहार दररोज जवळजवळ किमान 5 कोटी रुपयांचे होत असतात आणि शेतकऱ्याला इतका पैसा ह्या ठिकाणी दिला जातो. जर सगळ्याच पूर्ण व्यवहार आपण बघितला तर असं म्हटलं जातं की काही अंशी 25 कोटींपर्यंत पण हा व्यवहार जातो, जे निर्यात वगैरे होते किंवा या सर्व माध्यमातून. तर इतका मोठा काळा पैसा जर दररोज पांढरा केला जातो आहे आणि शेतकऱ्याच्या अकाउंटवर हे सगळे पैसे टाकले जात आहेत, तर शेतकऱ्याला शेवटी पॅन नंबर चेक केला जाईल, शेतकऱ्याच्या अकाउंटवर हे सगळे पैसे आल्यानंतर त्याला नोटीस इश्यू होतील आणि पुन्हा एक राजकीय भांडवल या ठिकाणी होऊ शकतं आणि राजकीय पक्षांचं एक राजकारण या ठिकाणी होऊ शकतं. या ठिकाणी सरकारने तातडीने यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. आयकर विभागानं अशा सर्व व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्याची गरज आहे आणि गेल्या 9 तारखेपासून तर आजपर्यंत जितका पैसा या ठिकाणी वाटण्यात आला आहे या सर्वांचा हिशोब या ठिकाणी मिळायला हवा आणि सर्व शेतकरी आणि लाचलुचपत विभाग हे दोन्ही या ठिकाणी कारवाई करू शकतात. योगेश, अनेक कंगोरे आहेत या सगळ्याला, आपण सविस्तर बोलूयात. शेतकरी कसा नाडला जातो, कसं शेतकऱ्याला ब्लॅकमेल केलं जातं आणि हा ब्लॅक मनी व्हाईट केला जातं, आपण बोलूयात एका ब्रेकनंतर. नाशिकच्या बाजार समितीमध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना 1500 जुन्या नोटा पेमेंटच्या बदल्यात दिल्या जात आहेत, योगेश, शेतकरी कशा पद्धतीनं ब्लॅकमेल होतो यात? कारण शेतकरी त्याला माल विकायला हवा आहे, त्याच्याकडं पैसे नाही आहेत अजिबात, आणि ज्या पावत्या पेडच्या ज्या पावत्या दिल्या जात आहेत, म्हणजे ज्या पट्ट्या शेतकऱ्यांना मिळत आहेत, त्याच्यावरती उल्लेख नाही आहे ठोस असं कळतं आहे आपल्याला की कुणा व्यापाऱ्यांना हे पैसे दिले, त्याचं दुकानाचं रजिस्ट्रेशन, त्याचं जे काय आवश्यक सरकारी टॅक्स भरण्याचे जे पुरावे असलेले क्रमांक आहेत ते काही या पावत्यांवर नसल्याचं कळतं आहे. यातून शेतकरी अडचणीत येऊ शकतो का? नक्कीच अडचणीत येऊ शकतो. कारण की आयकर विभागानं जर यांना नोटिसा दिल्या शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांना त्याची पावती दाखवावी लागेल, कुठून त्यांनी तो पैसा आणला हे त्यांना दाखवावं लागेल, त्यांना तो इन्कम कुठून झाला हे त्यांना दाखवावं लागणार आहे. त्यावेळेस ही पावती दाखवल्यानंतर त्यावेळेस कुठल्याही बाजार समितीचं नाव नाही आहे, कुठल्याही व्यापाऱ्याचं नाव नाही आहे, तर हे पैसे कोणी दिले? जरी ह्या शेतकऱ्याने सांगितलं की मला या व्यापाऱ्याने पैसे दिले तर त्याचा कुठलाही पुरावा त्याच्याकडे नाही, त्यामुळे शेतकरी यामध्ये अडचणीत येऊ शकतो आणि उद्या व्यापारी आपला हात वर करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की ज्यामध्ये शेतकऱ्यांना चेकने पेमेंट दिलं जातं आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी RTGSने दिलं जातं आहे, मात्र काही ठिकाणी या पावत्यांवर नावं नाही आहेत, तर काही ठिकाणी त्यांना फक्त या ठिकाणी पैसे या ठिकाणी दिले जात आहेत आणि पट्ट्या ज्या आहेत, ज्या काही पावत्या त्यांना दिल्या जातात त्या 8 तारखेच्या आधीच्या दिल्या जात आहेत. म्हणजे 8 तारखेपासून आजपर्यंतचा कुठलीही तारीख मग त्यावर टाकली जात नाही, तारीख जुनी दिली जाते. पण शेतकऱ्याचा माल नाशवंत असल्यामुळे तो माल जर आता परत घरी नेला तर तो खराब होऊ शकतो आणि जे मिळतं आहे, एकतर पहिल्यांदाच सगळे चलनबंदीमुळे भाव डाऊन झाले आहेत, सगळेच शेतकरी सगळेच पालेभाज्या असतील, टमाटे असतील, सगळ्यांचेच भाव उतरले आहेत, या वाहतुकीचा खर्चसुद्धा परवडेना असा झाला आहे, त्यामुळे जे मिळतं आहे ते घेऊन शेतकरी आपापल्या घरी जातो आहे. मात्र नेहमी प्रत्येक जण हा खंत व्यक्त करताना दिसतो आहे की या नोटांच्या या नोटांमुळे त्याला उद्या अडचण होऊ शकते आणि त्याची धास्ती जी आहे ती त्याच्या कुटुंबावर या ठिकाणी पाहायला मिळते. योगेश, यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे हे अशा पद्धतीचे व्यवहार होत आहेत मार्केटमध्ये. आता या संदर्भामध्ये शेतकरी 100% अडचणीत येईल अशी शक्यता असताना ज्या यंत्रणेनं या सगळ्यावरती लगाम लावायचा आहे ती यंत्रणा मात्र डोळ्यावर कातडी ओढून गप्प बसली का? एकीकडे
अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर बारीक नजर आहे असं सगळीकडे सांगितलं जात आहे, पण इथे हा कोट्यवधी रुपये रोजचे, म्हणजे 5 कोटी तर सांगायला आकडा आहे, पण बाकीच्या इतर सगळे व्यवहार आपण बघितले तर त्याहूनही जास्त आकडा होऊ शकतो. यंत्रणा डोळ्यावर कात्र ओढून का बसली आहे? खरं म्हणजे त्यांना ज्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली त्यावेळेस जिल्हाधिकारी या विचाराने धास्तावलेले आहेत की एकतर पहिल्यांदाच प्रश्न खूप मोठा आहे, पैसे मार्केटमध्ये नाही आहे, जर एकदम अचानक हे पण बंद केलं तर मग मात्र मोठ्या अडचणी निर्माण होतील. त्यामुळे आम्ही सध्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे एक मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो असं सांगण्यात आलं. दुसऱ्या बाजूला आयकर विभागाला विचारलं असता आयकर विभाग म्हणाला हे आमच्या अखत्यारीत येत नाही, तुम्ही शासनाला सांगा, पणन विभागाला सांगा किंवा APMC सांगा. APMC सांगितलं तर APMC सांगतं की आमच्याकडे तक्रारच नाही, आमच्याकडे जर शेतकऱ्यांनी तक्रार केली तर आम्ही यावर काहीतरी करू. एकूणच जे साठलोटं आहे ते APMCचं आणि व्यापाऱ्यांचं या ठिकाणी साठलोटं दिसून येत आहे, आणि पणन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे, पणन विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बँकांमध्ये हे सर्व पैसे रोज टाकले जात आहेत, बँकांनासुद्धा विचारणा केली पाहिजे. तर बँका पावत्या घेऊन, पट्ट्या घेऊन किंवा पॅन कार्ड घेऊन हे टाकतायत, मात्र हे पैसे आणताना त्यांना अडचण होईल हे त्यांना सांगत नाही आहेत, आणि त्यामुळे हे सगळे ही समस्या मोठी होणार आहे येत्या काळामध्ये. म्हणजे अजून जर आपण बघितलं तर 30 डिसेंबर नंतर ज्यावेळेस पूर्ण चलन बंद होईल त्यानंतर या सगळ्या शेतकऱ्यांना नोटिसा येण्यास सुरुवात होईल, आणि मग त्यानंतर एकच गोंधळ उडेल. त्यामुळे खरं म्हणजे शासनानं आत्ताच हे वेळीच थांबवणं गरजेचं आहे, किमान या महिनाभरामध्ये शेतकरी जो काही पुन्हा अडचणीत येणार आहे तो येणं बंद होईल. योगेश, शेतकऱ्याला यानंतर दोषी धरता कामा नये सरकारनं किंवा यंत्रणांनी याची खबरदारी घ्यायला हवी. आत्ता हा इतका मोठ्या प्रमाणावरती पैसा काळ्याचा पांढरा होतो आहे याकडं आपण आता लक्ष वेधून दिलेलं आहे, यंत्रणांनी एकमेकांवरती ढकल्याढकली न करता यात लक्ष घालण्याची गरज आहे. पुढं शेतकऱ्याला दोषी धरू नये इतकंच. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीकरता. पीक पाणीमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Z24 राहा एक पाऊल पुढे. Z24 रहा एक पाऊल पुढे.